वर्सोवा बँडा सिलिंग ची कंपनी बदलल्यानंतर एका वेगळ्या कंपनीकडे कॉन्ट्रॅक्टरकडे काही काम केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणं ना घेणं हे काही महत्वाचं नाही. कारण परत काय होतं, वेदांत पक्षाने जसं यांनी दबाव टाकला ट्विट करायला की आम्ही महाराष्ट्रात पण येऊ असं ट्विट करून सोडून द्यायला, कदाचित ह्या कॉन्ट्रॅक्टर पण पैसे टाकू शकतात. आता ह्या नवीन जी काही कंपनी आहे त्या कंपनी जॉब इंटरव्ह्यू साठी वॉक इन इंटरव्ह्यू होते. जॉब कुठचे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्लॅनिंग प्रोफेशनलचे आहेत, इंजिनियर टू सिनियर सिनियर मॅनेजर, मरीन फायलिंगचं आहे, क्यू एस एन बिलिंगचं आहे, मरीन स्ट्रक्चरचं आहे, मरीन फॅब्रिकेशनचं आहे, प्लांट अँड मशिनरीचं आहे, क्यू ए क्यू सीचं आहे, मरीन लॉजिस्टिकचं आणि मरीन मरीन सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटचं. प्रत्येकाला क्वालिफिकेशन मॅन्डेटरी काय आहे, तर बीटेक बी डिप्लोमा सिव्हिल म्हणजे साधारणपणे सिव्हिल इंजिनियर की जी साधी सोपी अर्थात म्हणजे सोपी म्हणजे काही पास करायला सोपं असतं, त्याच्या मेहनतीचं काम असतं, पण ही जी डिग्री आहे ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यातून चांगली मुलं बाहेर पडलेली आहेत. कोस्टल रोड असेल, एनसीएस असेल, ह्या सर्व ठिकाणी चांगलं काम आपले इंजिनियर्स करत असतात. आणि मी नुसतं हेच बोलतोय की महाराष्ट्रात देशभरातून स्वप्न घेऊन लोक येत असतात. संधी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे. कारण प्रोजेक्ट कुठचा आहे, वर्सोवा बँड्रा सिलिंग. पण वॉक इन इंटरव्ह्यूज कुठे आहेत, रामाडा प्लाझा चेन्नई. म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री मोदी सांगत होते की आम्ही हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्राला न्याय दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेला आहे, आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी ते सगळीकडे आले. हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉकिंगसाठी संधी नाही, ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री मोदींसमोर देखील प्रतिकार झाला. कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. वेदांत फॉक्सकॉनचा विषय आणि मर्करी फॉक्सचा विषय हाच आहे की आपल्या राज्यामध्ये वेदांत फॉक्सकॉननी 1,00,000 नोकऱ्या आणल्या असतात, मर्करी फॉक्सनी साधारण 70,000 ते 80,000 नोकऱ्या आणल्या असतात. तसंच हा जो विषय आहे हा तसा बघितला तर सोपा आहे, साधा आहे, खूप छोटा विषय, एका कंपनीचा विषय, एका प्रोजेक्टचा विषय आहे. पण हा विषय एवढा महत्वाचा आहे कारण हा विषय देखील डायरेक्टली मुख्यमंत्री मोदींकडे गेले 7 वर्ष जे खातं आहे, एमएसआरटीसीचं खातं आहे, त्याच्यातला विषय हा. आणि माझा प्रश्न हाच आहे की जसं चेन्नईमध्ये वॉकिंग इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, डीएमकेचं सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे. मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे त्याच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असतात तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राष्ट्रीय पक्षांनी विचारलं असतं की अरे सर आमच्याकडे काम आहे चेन्नईमध्ये,